मित्रांनो, हा आहे द्वित फॉर्म आणि हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई ठाण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर, मेन मुंबई ते अहमदाबाद हायवेपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि प्युअर गावठीचा फार्म आहे. बघू शकता 15 बाय 17 असा शेड आहे. खूप साध्या पद्धतीने शेड आहे, म्हणजे कमी जागेमध्ये आपण खूप चांगली अशी सिस्टम बनवली आहे. म्हणजे हे बघा, हे ब्रूडर्स आहेत. हा एक ब्रूडर आहे, हा 5 बाय 5 ब्रूडर आहे आणि हे 4 बाय 4 असे 2 ब्रूडर आहेत. बघू शकता हे पूर्ण असे ब्रूडर आहेत. हा एक ब्रूडर आहे आणि हा एक ब्रूडर आहे. असे टोटल आपल्याकडे 3 ब्रूडर आहेत आणि त्यांना हे जे कंट्रोलर आहे त्या अशा पद्धतीने आपण कंट्रोलर लावलं आहे आणि जेवढं आपल्याला टेम्परेचर पाहिजे तेवढं टेम्परेचर हे आपण सेट करतो. त्याचप्रमाणे इकडे छोटे छोटे असे पिंजरे बनवलेत, त्यांना असे डोअरसुद्धा बनवलेत. त्याचप्रमाणे अंडी देण्यासाठी असे साध्या पद्धतीने असे डबे आहेत, म्हणजे इकडे कोंबडा खोडूसुद्धा होतात आणि आपण अंड्यावरसुद्धा बसवतो. इकडेसुद्धा तसंच आहे, सेम आहे. त्यानंतर आपण हे बघा, हे ॲक्च्युली आमचं इकडे आदेशामध्ये आम्ही लाकडं किंवा स्टोरेज एरिया आपण करायचो इकडे, म्हणजे जे काय असेल ते स्टोरेज आपण इथे ठेवत होतो. पण त्याच्यानंतर मग मी कुक्कुटपालन स्टार्ट केलं तेव्हा मग ह्या ज्या भिंती दिसतात ह्या पूर्ण अशा बांधून घेतल्या आणि रात्री बसण्यासाठी बघा असे वर इकडे पूर्ण अशा कोंबड्या बसतात, पूर्ण असे वासे टाकलेत आपण इकडे. अशा पद्धतीने पूर्ण असे वासे टाकून घेतलेत जेणेकरून रात्री त्या मस्त अशा कोंबड्या बसतात आणि आपल्याला खालची मोकळी अशी जागा भरपूर भेटते. जवळपास ह्याच्यावर 400 साडेचारशे कोंबड्या वर बसायच्या आणि ह्याच्यामध्ये 100 पिलं असायची, त्याच्यामध्ये 70-70 अशी जवळपास आपल्याकडे. आणि हा सुद्धा एक ब्रूडर बनवला होता, म्हणजे ह्या दोन वरच्या जागेच्या खाली जागा आहे तिकडे सुद्धा आपण एक मस्त असा ब्रूडर बनवला होता. अशा पद्धतीने आपण पूर्ण असे ब्रूडर्स तयार करून घेतले होते. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा ब्रूडर्स आहे, पण हा म्हणजे जेव्हा पिल्लं मोठी होतात तेव्हा आपण इकडे शिफ्ट करतो. आणि हा बघा आपला द्वित फॉर्मची शान, फुल व्हाईट उलट्या पिसांचा. तर आपल्या ह्या फार्मवर 3 वर्ष झाली आपल्या ह्या फार्मला. आपण त्याआधी पण बघू शकता ही 12 गेजची अशी 3 इंच गाळा आहे. त्यानंतर ग्रीन नेट आणि फिश नेट, याचा फायदा काय ते तुम्हाला सांगतो. ऑलरेडी हे बघा, हे अशा प्रकारे घूस असते ती ही असे होल करते आणि ह्या होलातून घूस आल्यानंतर हे नेट केल्यानंतर ह्याच्यामध्ये ती अटकते. हे त्याचे फोटोसुद्धा आहेत आपल्याकडे, त्याचा ॲक्च्युली व्हिडिओ करताना आला मला, पण त्याचे फोटो आहेत ते मी स्क्रीनवर ॲड करणारच आहे. फिश नेटचा काय फायदा आहे. आणि ह्या बघा, हा एक छोटासा असा पिंजरा आहे जो आपण छोट्या प्रमाणामध्ये चालू केलं होतं तेव्हा इकडेच आपण चालू केलं होतं, कारण हा पूर्ण स्टोरेज तसाच होता तेव्हा आपण त्या स्टोरेजचा यूज नव्हतो करत. आणि हा आहे मुक्त संचारचा एरिया, ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत, म्हणजे इकडे बघू शकता पेरू आहे, त्यानंतर आंबा आणि हे बघा इकडे साईडला अशी पपई झाडं लावलीत. इकडे सुद्धा आपला पेरू आहे आणि इकडे बघू शकता लिंबू आहे. इकडे तिकडे शेंडीवाली कोंबडी आणि तिकडे पण शेवगा लावला आहे आणि इकडे पण मुक्त संचार असा एरिया आहे.
पूर्ण एरियामध्ये आपण शेवगा आणि पपईची लागवड केली. त्याचप्रमाणे इकडे बघू शकता पूर्ण एरियामध्ये झाडं लावले. शेवगासुद्धा आहे, तुती आहे, तिकडे सुबाबुल आहे. अशा प्रकारे आपण झाडं लावली तिकडे, जेणेकरून आपला फीडवरचा खर्च कमी होईल. सुबाबुल पण आहे. इकडे आपण अर्जुलाचे बेड केले होते पण तिथे सक्सेस नाही झालं, कारण ते लीक व्हायचं. अशा प्रकारे इकडे प्लॅनिंग केलं होतं. बघू शकता हा पूर्ण असा मुक्त संचारचा एरिया आहे. आपण यांना दोन टाईम फीड देतो, बाकी टाईम आपण त्या इकडेच उकून वगैरे खात असतात. बघू शकता हा आहे पूर्ण बीटफॉर्मचा सेटअप. खूप छोट्या लेवलला आपण केलं होतं, जवळपास 5 गुंठेमध्ये आहे. आणि आता याला पूर्ण 3 वर्ष पूर्ण झाली. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.